नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, भरसभेत माजी सैनिकाने घातल्या गोळ्या। औरंगाबाद नामांतराला विरोध, नामांतर विरोधी संघर्ष समितीचा 12 जुलैला मूक मोर्चा, काळी पट्टी तिरंगा झेंडा घेऊन करणार निषेध। राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, 18 ऑगस्टला मतदान। भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा, मित्राच्या मृत्यूने मोदी हळहळले। 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधारांची शक्यता, तर कोकणात पावसाचा जोर कायम। राऊतांच्या दौऱ्यात सेनेचा आवाज, आवेश ओसरला, 2 उपनेते, 15 माजी नगरसेवकांची दांडी। लग्न सोहळे, यज्ञ, घरगुती कार्यक्रमांचे दिले कारण। आमचे नेते उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य नकोच, फडणवीसांकडे तक्रार करणार, दीपक केसरकरांचा सोमय्यांना इशारा। महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्यासाठी शिवसेना संपवण्याचे षडयंत्र, मुंबई वेगळी करू देणार नाही, संजय राऊतांचा आरोप। आणि समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। परळी तालुक्यातील तडोळी येथे एका पुण्यतिथीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमातील जेवणातून अचानक काही जणांना डोकं जड पडणे, उलटी व मळमळीचा त्रास सुरू झाला। जवळजवळ 22 जणांना जेवणातून विषबाधा झाली। बाधितांना संध्याकाळी तात्काळ अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे, डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, डॉक्टर नागेश आबदागिरे व इतर डॉक्टर व कर्मचारी यांनी स्वतः गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात थांबून तडोळीच्या 22 विषबाधितांवर उपचार केले। बाधितांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले। मात्र या कार्यक्रमात इतर अनेकांनी जेवण केले, मात्र इतरांना कसलीही बाधा झालेली नाही। शिरूर तालुक्यातील कानोबाची वाडी येथे ऊस तोडणीचे मजुरांना पैसे मागू नकोस असे म्हणत एकाला चारचाकी गाडीत बळजबरीने बसवून एका खोलीत दांबून ठेवत जबर मारहाण केल्याची घटना 7 जुलै रोजी घडली। गोरख कचरू बोरगे वय 26 वर्षे राहणार कानोबाची वाडी तालुका शिरूर याला 4 जणांनी मिळून बळजबरीने कानोबाची वाडी येथून चारचाकी गाडीत बसवून शिरापूर धुमाळ शिवारातील खडी साखर कारखान्याजवळ नेऊन तेथील एका रूममध्ये डांबून ठेवले व तुला ऊसतोड मजुरांना पैशासाठी फोन करू नकोस असे सांगितलेले असतानाही तू फोन का करतोस असे म्हणत त्याला जबर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि त्याची वाहतूक केली जाते। याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मंडळाधिकारी रोहिदास बांगर हे आपल्या पथकासह दिनांक 7 जुलै रोजी काळेगाव शिवारात गेले असता तेथे वाळू माफिया हे ट्रॅक्टरमध्ये वाळू घेऊन जात असताना मंडळाधिकारी आणि त्यांच्या पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र माफियांनी दमदाटी करून ट्रॅक्टर महसूल पथकाच्या गाडीवर घालून सरकारी गाडीचे नुकसान केले। या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आषाढी वारीसाठी राज्यातील वारकरी व भाविक पंढरपूरला मोठ्या संख्येने जात असतात। यात बीड जिल्ह्यातील वारकरीसुद्धा मोठ्या संख्येने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात। याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी व वारकऱ्यांसाठी टोल फ्री केला आहे। टोल फ्री पास हे बीड जिल्हा वाहतूक शाखा व संबंधित पोलीस स्टेशन येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तरी भाविकांनी संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन हे पास घ्यावेत असे आवाहन बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे। केज तालुक्यातील आडस येथील पुरुषोत्तम तागड यांची स्कूटी ही रात्री घराबाहेर उभी होती। सकाळी शेतातून दूध आणण्यासाठी अभिषेक लाखे हे स्कूटीवर जाताना घरापासून काही अंतरावर गेल्यावर अचानक हेडलाईटपासून एक साप बाहेर आला। परंतु न घाबरता दुचाकीस्वाराने गाडी थांबवली व सापास बाहेर काढले। ही घटना आज शुक्रवारी दिनांक 8 जुलै रोजी सकाळी घडली असून हा घोणस जातीचा विषारी साप असल्याचे सांगितले जात असून मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। दुचाकी तपासूनच बाहेर निघा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे।
धारूर तालुक्यातील आसोला येथील युवक श्रीकृष्ण मोहन चोले वय 27 वर्ष हा धारूर येथे शुक्रवारी सकाळी आला असताना त्याने बसस्थानका शेजारील मोकळ्या मैदानात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तो तडफडत असताना त्याला धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले, परंतु तो मयत झाला असे डॉक्टरांनी सांगितले। या आत्महत्येप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे। त्या तरुणाच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सूर्यकांत जगताप, किल्ले धारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।